नमस्कार, मी संदीप देसाई। प्रहार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रहार या विशेष सेगमेंट मध्ये आपण पाहणार आहोत निवडणुकीची रणधुमाळी, नेत्यांनी एकमेकांवर केलेला वार आणि प्रतिवार, शाब्दिक चकमकींना जणू युद्धाची धार आल्याचं स्वरूप सध्या निवडणुकांच्या व्यासपीठांवर पाहायला मिळते। हे शब्दांचे वार, नेत्यांनी एकमेकांवर केलेले प्रहार आणि निवडणुकीतल्या चुकींच्या गोष्टींवर आयबीएन लोकमतचा प्रहार। पहा प्रहार या विशेष सेगमेंट। दिवसभरात सर्वाधिक चर्चा होती आहे ती पुणेकरांच्या प्रहाराची। म्हणजे आज दुपारी पुण्यामध्ये टिळक रोडवर मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती, पण पुणेकरांच्या वामकुक्षीची कल्पना मुख्यमंत्र्यांना आलीच नसावी। पुणेकरांनी भर दुपारच्या सभेला दांडी मारल्यानं सभा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता। पुणेकरांनी गैरहजर राहून मुख्यमंत्र्यांवर केलेला हा मजेशीर प्रहार। उमेदवारांची पळवापळवी या निवडणुकीत आपण सगळ्यांनीच पाहिली आहे, मात्र यामुळे अजित पवार चांगलेच दुखावले गेलेत। बारामतीमध्ये राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच पराभूत करू शकते असा प्रहार अजितदादांनी माळेगावच्या सभेत पक्षांतर्गत गटबाजीबाबत कार्यकर्त्यांना केला। बारामती तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच पराभूत करू शकते, दुसरा माळेचा नाम पराभूत करू। बारामती तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच पराभूत करू शकते, दुसरा माळेचा नाम पराभूत करू। अब की बार गाजर सरकार अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले। ठाण्यातल्या शिवसेनेच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचा प्रहार केलाय। मुख्यमंत्र्यांना शिवरायांचा भगवा नकोसा झालाय आणि पप्पू कलानी आपलासा झालाय असा टोलाही त्यांनी लगावला। मुख्यमंत्र्यांनी पोलीस स्टेशनमधून गुन्हेगारांची यादी मागून भाजपमध्ये भरती सुरू केल्याचा आरोप सुद्धा उद्धव ठाकरेंनी केला। पण ही वृत्ती मी तुम्हाला दाखवते, वरती सुद्धा खोटं सांगतायत, इकडे सुद्धा खोटं सांगतायत। ठाणे ते दिल्ली एकच सरकार, गाजर सरकार, अब की बार गाजर सरकार। ही गाजर वगैरे नको आता आम्हाला, आम्हाला आमची हक्काची शिवसेना पाहिजे आणि हक्काचा भगवा पाहिजे। नाशिकमध्ये राज ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलं। राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख भाजप कुमार थापाडे असा केला। भाजपमध्ये थापाडे असूनही नुसतीच आश्वासनं देत सुटल्याचा आरोपही त्यांनी केला। भाजप म्हणजे पैशाच्या गोण्या असून शिवसेना त्याच्या मागे वास काढत गेली असा टोलाही त्यांनी लगावलाय। भाजपने पैशाच्या गोणी ओतल्या आणि वास काढत गेले। आता उद्या हे भाजप कुमार थापाडे येतील, उद्या तुम्हाला अजून काय काय गोष्टी सांगतील। मी तुम्हाला हे आणून देईन, मी तुम्हाला ते आणून देईन, मी असं करीन, मी तसं करीन। काही होणार नाही। बरं, एवढं आणायचं होतं नागपुरात का नाही आणलं?